हंगासर उगिया गावाचे उदी गेल्ले आहा ते सगळ्या शेतकऱ्यांक त्रास झालो. जेंचे काजूचे जागा आहा थंय व्हडले व्हडले एक माड भर एक बेगा पडले आणि लोकांक इतलो त्रास झालो की त्यांची सगळी झाडां मोडून पडली, काजीची कलमां मोडून पडली. आणि आमचो लोक जो आहा जो काजीच्या हेचेरच जगता आणि ह्याच्या फुडे त्यांचो सर्वायवल कसो जातलो हे एक व्हडलो प्रश्न चिन्ह आहा. आणि जेणे करून आम्ही आमच्या डेप्युटी सीएमाक एक उलो मारलो आणि त्यांनी आयज रोकडोच एक इन्स्पेक्शनाक मनीस धाडले आणि तुमचे इन्स्पेक्शन करा म्हणपाक लागलो. जे किती कंपेन्सेशन मेळपाचे आहा ते हांव आपल्या परीन दितलो, त्या भायर कंपनीक भायर फोर्सफुली दिवपाक लायतलो ही त्यांनी एक एश्युरन्स दिल्लो आहा आमकां. आणि आमकां जाय तसो एक प्रोटेक्शन वॉल जो वयर स्टार्टींग पॉईंट आहा, स्टार्टींग पॉईंटा कडल्यान तो प्रोटेक्शन वॉल जाय. थंयच्यान जो डायरेक्ट फ्लो जावपाक जाय उदकाचो तो डायरेक्ट दुसऱ्या बाजून जावपाक जाय जेणे करून गावातल्या लोकांकय त्रास जावंक जायना. आणि हे जे शेत आहा ते फुली डिकम्पोज जाल्ले आहा, सगळो गाळ येयलो आणि तो भितून रावलो म्हणटकच लोकांक खूप त्रास जाल्ले आहा. मागता हांव आमच्या डेप्युटी सीएमा कडे हिनी त्याचे लक्ष दिवपाचो आणि एअरपोर्ट ऑथॉरिटीक एक जाप विचारपाची की उगियाकारांक ह्यो त्रास जावपाक जायना. ह्याच्या खातीर हांव त्याच्या कडे एक नुकसान भरपाई दिवपाची आणि मागणी करता. सध्या जी परिस्थिती झाली आहा ते हे जे काल जे दोन दिसा पहिली जे वादळ झाले आणि एक ते फाटल्या 15-20 वर्षा असे केन्ना जाऊ नसले इतके हे जे आपत्कालीन जे सध्या घडले एका निसर्गाचो थोडो हे असा. आणि एअरपोर्टाचो जो विषय आहा वयलो थंयसुनय हो एअरपोर्टाचोच हे इल्लो आहा भाग. आणि हेतून जितके जवळजवळ टोटल गावचे नुकसान झाले आहा, परंतु आमचे जे ह्या मतदारसंघाचे आमदार आणि आताचे जे मंत्री आहा जे गोवा राज्याचे उपमुख्यमंत्री श्रीयुत बाबू आजगावकर हांच्यांनी सांगलेलेच असा जे किती नुकसान झाले आहा त्या नुकसान पूर्णपणे आपण तुमच्या फाटीशी रवतलो, जे नुकसान झाले आहा त्याची भरपाई तशी त्या भाषेन न्हू, पण जे किती झाला त्याच्या ह्यांनी जी काय हे झाल्या ती मेळटली. सरकारी दरबारी आहात ती मिळून आपण आपल्या परीन जाय तितके आपण ह्याचे हे करतलो ह्याच्याबद्दल हे ना. आणि काही जे लोक आहोत जे काय घडता ते त्यांना काय पडलेले ना, काही लोक उगाच म्हणजे प्रसिद्धी खातीर येवप एक हय शो करप लोकांक खंय तरी डायवर्ट करप आणि प्रसिद्धी घेऊन वतप, पण त्याचेर कोणीच हे करप ना. थंयसून गेले काय त्यांचे काम झाले, परंतु उपमुख्यमंत्र्यांनी सांगलेले आहा आणि आज येऊपाचे असले अर्जंट त्यांचे जे किती मंत्रिमंडळाचे एका लागून ते येऊ शकू ना, परंतु त्यांच्यानी सांगलेले असा जे किती झाला ते पूर्ण तुमच्या फाटीशी असतलो आणि ह्याका पूर्णपणे आपण सहकार्य करून जी किती मदत आहा ती तुमच्या मेरेन पावतली. हे किती घडले तिका फुल रिस्पॉन्सिबल एअरपोर्ट ऑथॉरिटी आहे, कारण ते गाफील राहिल्या कारण हे सगळे घडलेले आहे. फाल्यां सकाळी ते आता फक्त आमकां आश्वासन दितले, फाल्यां कांय नसतले, ते आयज तेणी कितें करतले टोटली आमकां पिक्चर दाखोवपाक कितें कितें करतले ते. आतां आयज थंय जवळ जवळ एक माठ खोल जाल्लेलो आहा, तेचे फुडें कितें करतले ते हेका कोण जमीन जाय आहा तेका जमीन खंय दुसरे कडेन दितले, कितें फिलींग करून दितले आनी ते उत्पन्न परत करून दितले काय ना, ही फूल रिस्पॉन्सिबल तेंच्यांनी घेवपाक जाय. नाल्यार फाल्यां आयज 5,000,000 रुपया दिले, कोणाक 10,00,000 रुपया दिले, लोकांक फटयतले ते. आयज जो फस्ट नांदी जाल्ली आहा फाल्यां एअरपोर्ट जाता जाता सगळें एक काबार जावपाचे आहा. तो फूल पिक्चर हेंच्यांनी आमकां क्लियर करपाक जाय गांवांत पयलीं किंवां कितें कितें घडटलें ते. आयज आमच्या भितर मेगावॉटाचे एचआर सागम आनी सायडीन जनरेटर आनी आमचे तशे गांवचे पंच माजी सरपंच शशी आनी देवस्थानचे पदाधिकारी सगळ्यांच्या उपस्थिती त्यांच्यांनी जे काय गावात आमच्या फाटल्या 2 दिवसां भितर तुफान झालं आणि पाणीच्या लोटान नुकसान झाली त्यांची पाहणी यांच्या सगळ्या उपस्थितीत केलेली असा. ह्या उपस्थितीत आम्ही त्यांना काही सूचना केल्या, त्यांच्यांनी आमकां थोडेसे सूचना केलेले असत. नुकसान भरपाईचे ते काहीतरी त्यांच्याबद्दल ते बोलतले, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी काल सांजच्या वेळाचेर जेवतार आम्ही आमचे माननीय उपमुख्यमंत्री बाबू आजगावकरांक ही मॅसेज पावयली, तर त्यांच्यांनी ताबडतोब ह्या एअरपोर्टाच्या कंपनी
ती पाहणी करपाक पाठयला धाडलेले आसले आणि त्यांच्यानी आज त्याप्रमाणे सगळ्याची पाहणी केलेली असा आणि अशा पुढे जे काय जातले नुकसान भरपाई किंवा इतर काही गोष्टी जातले त्याच्याबद्दल आमचे हे चार पागमसर तुमच्या संस्थेला सांगू शकतो. हां तू तू बोला. तर मी परत त्यांना काय मनापासून धन्यवाद देतो आहे आणि जे बाकीचे आमचे गावचे नुकसान झालेले असत जे काजी त्यांचे काजी गेले जमीन गेली माड गेले जांभळी कवाटे बिरणी असे जे काही नुकसान झालेलं असा ते सुद्धा उपस्थित असले सगळे आणि त्यांच्या उपस्थितीत सगळी पाणी झालेली असा आणि जी गावची आतापर्यंत एकी असा अशा काळात काळात देवस्थान कमिटी म्हणा आमचे पंच सरपंच माजी सरपंच आणि दोन्ही पंचायत आणि गाव मेळान जी आमची भूमिका असा ती स्पष्ट असता आणि अशी जे की ह्याच्यापुढे आम्ही दौडतलो आणि मी मनापासून आमच्या बाबू आजोबांना धन्यवाद देतो की त्यांच्यानी हे सगळे सोय करून दिलेली असा आणि कंपनीने बेगीन कंपनी त्रास करून मात्र बेगीन कंपनीचे जे अधिकारी असतात त्यांच्यानी आता डोंगर चढान पूर्ण पूर्ण डोंगर आमच्यावर दोन तास लागले सारखो आणि हय आमचे असे म्हणणे असा जी कंपनी जी आहे GMR इंटरनॅशनल एअरपोर्ट ही सेंट्रल अथॉरिटीची जरी असली तरी त्यांच्यानी हय GMR ते हे करतात त्याच्यानंतर त्यांच्यानी सब कॉन्ट्रॅक्ट जाऊ मेगा ते काय देऊ पण त्यांच्यानी मेगावाड आणि GMR हे मेळून जायत तितले बेगी सर्वे करू जे लोक जे आज बुडलेले आहात त्यांना सरळ सरळ त्यांच्यानी ही मदत करची आणि माका पूर्ण खात्री हा कंपनी आणि जे सरकार आहे भारतीय जनता पार्टीचे आणि तेथून आमचं खास करून ह्या मतदारसंघाचं मंत्री उपमुख्यमंत्री असल्या कारणा माका दिसता जायत तितके तो त्यांच्याकडे समन्वय दौरून हे तेणी बेगी करचे अशी हांव त्यांच्याकडे आशा व्यक्त करता.